बढ़िया वेस मंत्री पद न्यायालय विचार केला की आपण तिकडे नायगावमध्ये पण कार्यक्रम केला पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून ह्या भागाचा विकास व्हावा इकडे हे राष्ट्रीय स्मारक व्हावं त्या पद्धतीने काम करायचा उद्देश आहे आणि त्याप्रमाणेच आज इकडे अन्य मुख्यमंत्री पण येणार आहेत मुख्यमंत्री पण येणार होते पण त्यांची कालपासून तब्येत बरी नसल्यामुळे ते प्रवास करत नाही आहेत पण ह्याच्या माध्यमातून इकडे येणाऱ्या काळामध्ये या नायगावचा एक चांगलं स्मारक व्हावं ज्याला राष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणे काम व्हावं ह्या पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार. सर या स्मारकाबद्दल जर तुम्ही सांगितलं तुम्ही सत्तेत आहात सरकारमध्ये आहात पुण्याच्या भिडेवाड्याचा प्रश्न सातत्यानं पुढे येतोय अव्वल सरकार राज्य सरकारनं मागितलंय पण त्याच्यावर निर्णय होत नाही त्यासाठी काही पाठवा. भिडेवाड्याची पण बैठक मागच्या आठवड्यात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. तिकडचे जे दुकानवाले आहेत जे आहेत त्यांच्याशी पण कलेक्टर आणि कमिशनरच्या माध्यमातून चर्चा करण्यात आलेली आहे. लवकरच त्याच्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक लावून मुंबईत त्या सर्व दुकानदार त्यांचा प्रश्न होईल म्हणून चांगलं स्मारक भिडेवाड्यात होईल या सगळ्या गोष्टीसाठी लवकरच माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या सर. आधी अजित पवारांचं विधान आलं काल जितेंद्र आव्हाड पण या काळात येऊन त्यांना काय या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. एवढे वर्ष सत्तेत होते ते काय केलं त्यांनी आणि माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कोणाबद्दल काय बोलतोय. मला एकच सांगा एकही मुसलमान परिवार दाखवा ज्याने त्याच्या मुलाचं नाव औरंगजेब. माझा हा एक कडवा प्रश्न आहे पण याचं उत्तर त्यांनी द्यावं. जितेंद्र आव्हाड साहेबांना एवढं प्रेम होतं त्यांनी दाखवावं एकही मुसलमान परिवाराने त्याच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवलं. सर भाजप कालपासून राज्यभर आंदोलन करतंय सामना तुम्ही आज एक अग्रलेख आला मान्य आहे भाजप विरोध करते पण राज्यपालांच्या विधानाची आठवण करून देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल केला सामनाच्या अग्रलेखाचा तुम्ही त्यावेळेस गप्प आहोत. सामना कसं आहे रोज त्यांचा विचार बदलते एका दिवशी एका म्हणजे तुम्ही पूर्वीपासून बघाल तर स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस म्हणजे राहत होते त्यावेळेस त्यांनी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केला फक्त आज सत्ता त्यांच्या हातात येण्याकरता त्यांनी ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले त्या लोकांची कधी बाळासाहेबांनी कधीही जवळीक करायचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचं तुम्हाला जर विधान ऐकत असेल की ज्या दिवशी मला काँग्रेस करून जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करावं लागेल असा पाठवायचा क्लिप आपण सगळ्यांनी ऐकला असेल आणि आज उद्धव ठाकरे सेना ही त्यांच्याशी मिळवणी करून काम करते त्यामुळे त्यांना त्या सगळ्या अडचणी. बरं शेवटचा अजित पवार जे भाषण दिलं विधानसभेत त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले राष्ट्रवादीचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत छगन भुजबळ असू द्या जिथे इतर नेते असू जयंत पाटील त्यांच्यावरती बोलत नाहीत अमोल मिटकरी जितेंद्रावर बोलत आहेत मग अजित दादा कुठेतरी पुन्हा नाराज असल्याचे कारण आज बारामतीच्या कार्यक्रमात देखील ते दिसले. दादांनी तुम्हाला आठवत असेल तर अध्यक्षांवर अविश्वासाचा जो ठराव मांडण्यात आला त्या ठरावाच्या ह्याच्यावर पण अजितदादांची सही नव्हती याचा अर्थच तुम्ही समजून घ्या काय परिस्थिती.